नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला टॉपिक आहे की जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो किंवा मूल होण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा शारीरिक संबंध कधी ठेवावेत, मासिक पाळीनंतर संबंध ठेवण्यासाठी सम किंवा विषम दिवस कसे काढायचे, त्याचबरोबर सम आणि विषम दिवशी संबंध ठेवल्यावर होणारे फायदे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। प्रत्येक महिन्याला स्त्रीची मासिक पाळी येते आणि मासिक पाळी येऊन गेल्यानंतर आपल्याला गर्भधारणा राहण्यासाठी संबंध ठेवायचे असतात। तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की दररोज शारीरिक संबंध ठेवल्यामुळे लवकर गर्भधारणा राहते, पण तसं काही नसतं। गर्भधारणा राहण्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये ओव्युलेशन होणं गरजेचं असतं आणि ओव्युलेशनचा काळच गर्भधारणा राहण्यासाठी महत्त्वाचा असतो। सम किंवा विषम दिवस जाणून घेण्याअगोदर आपण ओव्युलेशन म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। स्त्रीला जर महिन्याला मासिक पाळी येते आणि प्रत्येक महिलांचं मासिक पाळीचं चक्र हे वेगवेगळं असतं। स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र हे साधारणतः 28 ते 30 दिवसांचं असतं आणि जर तुमचे पिरियड्स हे इनरेग्युलर असतील तर तुमच्या मासिक पाळीचं चक्र हे 40 दिवसांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं। तर आपल्या मासिक पाळीच्या सायकलनुसार आपल्या शरीरामध्ये ओव्युलेशन होत असतं। मासिक पाळी आलेल्या दिवसापासूनच आपल्या शरीरामध्ये स्त्रीबीज तयार होण्यासाठी सुरुवात होते आणि हळूहळू हे स्त्रीबीज वाढत जातं। त्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसाच्या पुढे हे अंड व्यवस्थित वाढून त्या ठिकाणी फुटतं आणि यावेळेस यातून एक स्त्रीबीज बाहेर पडतं आणि हे फुटलेलं स्त्रीबीज आपल्या गर्भाशयाच्या नलिकेत जाऊन थांबतं, म्हणजेच ज्या फिलोपियन ट्यूब्स असतात त्यामध्ये जाऊन थांबतं आणि ओव्युलेशन हे प्रत्येक महिन्याला लेफ्ट किंवा राईट ओव्हरीमधून होतं। आणि या ओव्युलेशनच्या काळात जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर त्या ठिकाणी स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू एकत्र येऊन त्या ठिकाणी गर्भधारणा राहते। तर बघा, अशा पद्धतीने ओव्युलेशन म्हणजे काय असतं याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली। आता आपण सम आणि विषम तारखेला संबंध कसे ठेवावेत हे पाहूया। तर या ठिकाणी मी तुम्हाला कॅलेंडरच्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न करते। जर समजा तुमची मासिक पाळी 1 तारखेला आली असेल तर 1 तारखेपासून पुढील 10 दिवस मोजायचे आणि जसं की मी अगोदर सांगितलं की 10व्या दिवसानंतर ओव्युलेशनचा पिरियड असतो। जर समजा तुमचे पिरियड्स हे रेग्युलर असतील तर तुमचं ओव्युलेशन काही वेळेस 12व्या दिवशीसुद्धा होऊ शकतं। ज्या स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र हे 28 ते 30 दिवसांचं असतं तर त्यांच्या शरीरामध्ये ओव्युलेशन हे 12 ते 16व्या दिवसादरम्यान होतं। जर काही स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र हे 30 दिवसांच्या पुढे असेल तर त्यांच्यामध्ये 18 ते 20 दिवसापर्यंत सुद्धा ओव्युलेशन होऊ शकतं। तर समजा तुमची मासिक पाळी 1 तारखेला आली तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि 18 हे दिवस समतारीख म्हणून म्हणजेच समदिवस म्हणून समजायचे। मासिक पाळीनंतर समदिवसात जर शारीरिक संबंध ठेवले तर मुलगा होण्याचे चान्सेस वाढतात असा अंदाज लावला जातो। तर मासिक पाळीनंतर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 आणि 17 हे दिवस विषम मानले जातात। जर तुम्ही मासिक पाळी येऊन गेल्यानंतर विषम दिवसात शारीरिक संबंध ठेवलात तर तुम्हाला मुलगी होते असा अंदाज लावला जातो। तर सम आणि विषमपासून मुलगा आणि मुलगी होण्यामध्ये अंदाज लावणं हे कितपत बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर मासिक पाळीनंतर सम आणि विषम दिवस काढण्यामागचं एकच कारण म्हणजे जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल आणि त्यासाठी रोज शारीरिक संबंध ठेवत असाल तर तसं न करता तुम्ही 1 दिवसाआड शारीरिक संबंध ठेवलेत तरीसुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहते हे सांगण्यामागचा याबद्दलचा उद्देश आहे। तर बघा, रेग्युलर किंवा रोजच शारीरिक संबंध ठेवणं अवघड असतं, त्यामुळे आपण स्ट्रेस घेऊ नये यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर 1 दिवसाआड जरी शारीरिक संबंध ठेवले तरीसुद्धा तुम्हाला लवकर गर्भधारणा होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्युलेशनबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती सांगितली।
तुम्ही सुद्धा ओव्युलेशन म्हणजे काय, त्याचबरोबर सम आणि विषम दिवस कसे काढावेत, कधी शारीरिक संबंध ठेवावेत याबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल तर आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।